कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कॉम्प्युटर आणि कॉम्प्युटर टायपिंग प्रशिक्षण संस्थांची संख्या अंदाजे 500 वर आहे. ह्यामध्ये काम करणारी प्रत्येक संस्थेमध्ये 5 असे जरी धरले तर 2500 कुटुंब ह्या संस्थेवर अवलंबून आहेत. कोरोना महामारीमुळे ह्या सर्व संस्था 15 मार्चपासून आजपर्यंत बंद आहेत. ह्या सर्व संस्था चालकांचा आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आमची संस्था जीवनावश्यक नसली तरी क्लास चालू करणे आमच्यासाठी आत्ता जीवनावश्यक झालेले आहे. आमच्या संस्थेमध्ये किमान 5 विद्यार्थी ते 6 विद्यार्थी बसून आम्ही क्लास चालू करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे परवानगी रितसर मागितलेली आहे. पण जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे त्याबाबत कोणताही अजून निर्णय घेतलेला नाही आहे. तसेच सदरकामी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद शिक्षण उपसंचालक कोल्हापूर आणि शिक्षणाधिकारी कोल्हापूर यांची क्लास सुरू करण्यासाठी 1 जुलैपासून परवानगी मिळालेली आहे. या परवानगीमध्ये स्थानिक प्रशासनाची परवानगी मिळणे गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे मागणी केलेली आहे. आमच्या या क्लाससाठी स्थानिक माननीय जिल्हाधिकारी व स्थानिक प्रशासन लोकप्रतिनिधींनी आमच्या मागणीचा विचार करून ही मागणी मान्य करावी. अन्यथा आम्ही लवकरच सनदशीर मार्गाने आंदोलन करण्याच्या तयारीत आहोत. माझं नाव सागर घाटगे, अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा टायपिंग असोसिएशन कोल्हापूर.